क्षणाळ्याच्या एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात मोठ्या उत्साहात बालदिवस साजरा. पब आणि बार मध्ये असलेली जेंट्स बाउन्सरची मक्तेदारी पुण्यातील लेडी बाउन्सरनी काढली मोडून. मुठा उजवा कालवा दुर्घटना प्रकरणातील बाधितांना अद्याप ही मदत नाही. आणि भव्य किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर. आता बातम्या सविस्तराने. बालदिन म्हणजे मुलांचा खास दिवस. पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केली जाते. पुण्यातही बालदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नगरसेवक आबा बागुल यांनी विशेष मुलांसोबत बालदिन साजरा केला आहे. यावेळी विशेष मुलांनी खूप मज्जा आणि मस्ती केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त नगरसेवक आबा बागुल यांनी विशेष मुलांसोबत बालदिन साजरा केला आहे. गेली 8 वर्ष हा उपक्रम बागुल राबवतात. या बालदिनी अभिनेत्री गौरी गाडगीळ, राष्ट्रपती पुरस्कार विजेती सायली आगवणे यावेळी उपस्थित होती. या बालदिनी अनेक विशेष मुलांनी मॅकडोनॉल्ड्समध्ये खूप मज्जा आणि मस्ती सुद्धा केली आहे. हा उपक्रम राबवताना विशेष मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सर्व आनंदांपेक्षा आनंद देणार असल्याचं मत यावेळी बागुलांनी व्यक्त केलंय. देशाचे सगळ्यांचे मुलांचे आवडते चाचा यांचा आज आपण जयंती साजरी करतो. 129वी जयंती. मुलांच्या हृदयामध्ये चाचा आहेत. आपण आता पाहिलं असेल की आपण हे विशेष मुलांची करताना त्यांच्या मनात सुद्धा हृदयात चाचा आहे. नुसतं चाचा म्हणलं नाही, नेहरू चाचा असं ताबडतोब मुलं सांगतात. आजही त्यांच्या मनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बद्दल आदर प्रेम जे पंडितजींनी मिळवलं ते आयुष्यभर तिरंत असं मनात राहो यासाठी आम्ही हा विशेष मुलांशी बालदिन साजरा करतो. गेले 8 वर्ष आपण हा उपक्रम करतो आहे. आम्ही अनेक वेगळे उपक्रम करतो, त्यातला हा एक अनोखा वेगळा उपक्रम. त्यांच्याबरोबर बर्गर, पिझ्झा, त्यांचं टॅटू काढणं, त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करणं अतिशय आनंद वाटतो मुलांना. आणि एक दिवस हा चाचाच्या नावावर मुलांबरोबर विशेष मुलांबरोबर प्रत्येकाने घालवावा असं आम्ही दरवेळेला आवाहन करत असतो. मला वाटतं अनेक लोक करतही असतील. आजचा हा व्हिडिओ पाहून देखील अनेक लोक करतील. यावेळी विशेष मुलांनी बर्गर आणि केकवर चांगलाच ताव मारलाय. त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधीने. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. तो बालदिन दिवस म्हणून सर्व शहरात साजरा केला जातो. पुण्यात सुद्धा हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आहे. आता आपण आलेलो आहोत मॅकडोनॉल्ड्समध्ये. इथे विशेष मुलांसोबत आबा बागुल यांनी बालदिन साजरा केलेला आहे. आता आपल्यासोबत गौरी गाडगीळ आहे येल्लो फेम. गौरी, तू कशा पद्धतीने साजरा केलास आज बालदिन? पंडित नेहरूंचा आज बालदिन, पंडित नेहरूंचा आज वाढदिवस. बालदिनानिमित्त हा वाढदिवस इकडे साजरा होतो आहे. आणि मला खूप आनंद होतो आहे की इकडे भरपूर केक बर्गर वरण मला खायला खूप मजा आली मला खायला वरण. आणि हा वाढदिवस मला खूप खूप आवडला. आणि 14 नोव्हेंबर म्हणून हा बालदिन साजरा इथे होत आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. तू आत्तापर्यंत काय काय खाल्लंस इथं आल्यापासून आणि कशी धमाल केली? तुझे फ्रेंड्स वगैरे भेटले तुला? माझी फ्रेंड माझी चायनी म्हणून आहे. आणि ते मी बर्गर खाल्लं, केक खाल्ला. आणि अजून केक खाणार आहे. आणि इकडे टॅटू पण काढलं ना त्यांचा. दाखव मला टॅटू. गौरीचा टॅटू पहा, अतिशय सुंदर असा टॅटू काढलेला आहे गौरीने. चाचा नेहमीच केलं आहे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. बरं, दिवसभर पण अशीच धमाल करणार तू आज? दिवसभर गणेरच मी. आता आपल्या सोबत सायली सुद्धा आहे. सायली, तू काय सांगशील, काय काय धमाल करतेस? आज मी त्यांचा चाचा रेडूंचा मी वाढदिवस साजरा केला. कारण डॉक्टर करमचंद गांधी ते मुंबई आबीबीएस मधले ते मी गाणं. तू दिवसभर काय काय करणार आज चाचा नेहरूंच्या वाढदिवसानिमित्त? बालदिन आहे, काय काय करणार बरं धमाल तू आज? आज मी चाचा नेहरूंचा मी देखावा बनवणार आहे. तू पेंटिंग खूप छान करतेस, तर कुठल्या कुठल्या पेंटिंग्स तू करणार आहे? सिनेरी बोट ती पेंटिंग करते. आणि ट्रॉफेस मी अशा म्हणून नॅनिस्टोरेंटला मी डान्स सुद्धा शिकवते. आज तू दिवसभर असं परत डान्स करणार, पेंटिंग्स करणार. आणि आता तू इथं आल्यानंतर काय मजा केली? आता काय काय खाल्लं बरं तू आता?
मी आता ना इथं कोरडिंग पिते आणि केक खाते आणि थोडंसं बर्गर पण खाते. आपण पाहिले की अशा पद्धतीने अतिशय उत्साही वातावरणात विशेष मुलांनी सुद्धा आज बालदिन साजरा केलेला आहे. आपण पाहू शकता केक असेल, बर्गर असेल आणि शिवाय अशा पद्धतीने कॅप्स वगैरे घालून किंवा सेलिब्रेशन करतायत आपल्यासोबत. आता आपण गौरीनीसुद्धा सेलिब्रेशन केलेलं आहे. या सर्व सेलिब्रेशनचे जे आयोजक आहेत तर ते आबा बागुल आणि अमित बागुल यांनी आयोजन केलेलं आहे. गेल्या 8 वर्षापासून ते या सर्व बालदिनाचं औचित्य साधून या विशेष मुलांसोबत बालदिन साजरा करतात. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पब आणि बारमध्ये असलेली जेंट्स बाउन्सरची मक्तेदारी पुण्यातील लेडी बाउन्सरनी मोडून काढली आहे. पुण्यातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या स्वामिनी बाउन्सरच्या महिलांनी ही मक्तेदारी मोडून काढली आहे. स्वामिनी बाउन्सरच्या महिला चक्क पब आणि बारमध्ये काम करून महिलांना सुरक्षा देत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या बदललेल्या नाईट लाईफमुळे रोजगाराचे अनेक पर्व उपलब्ध झाले आहेत. त्यातूनच पुरुषांप्रमाणे महिला देखील पब आणि बारमध्ये लेडी बाउन्सर म्हणून करिअर करत आहेत. पब आणि बारमध्ये मद्य पिऊन राडा घालणाऱ्या महिलांनी आता लेडी बाउन्सरच्या धाकाची धास्तीच घेतली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क आणि हिंजवडी परिसरातील काही पब आणि बारमध्ये स्वामिनी बाउन्सरच्या महिला लेडी बाउन्सर म्हणून काम करत आहेत. पब आणि बारमध्ये नाईट कल्चर व्यवस्थित नसल्याने या बाउन्सर महिलांना सुरुवातीला त्यांच्या घरातून विरोध झाला. मात्र घरच्यांचा विरोध डावलून महिला लेडी बाउन्सर म्हणून काम करत आहेत. फर्स्ट टाइम मॅडम जेव्हा विचारायला आल्या की नाही का लेडी बाउन्सर म्हणून ग्रुप आपल्याला हे करायचं आहे, सुरू करायचं आहे, तर मग मिस्टरांनी नको म्हटले होते. तर मग मॅडमनी सांगितलं की नाही का नाही की असं असं आहे म्हणून मी आहे स्वतः त्यांच्यासोबत की नाही का गाडी बुक करून द्यायला, गाडी आणायला सोडायला आहे म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं की मग गेलो. पहिल्या दिवशी गेले तेव्हा मग खूप उशीर झाला की नाही का 12 वाजले की कधी 12 पर्यंत कधी बाहेर आम्ही थांबलेलंच नाही आहे. तर मग मिस्टरांनी नाही म्हटले, नाही जायचं आता. मग ना म्हटल्याने फर्स्ट हे होतं की ते 31 होतं, तर खूप ड्रिंक करतात जेंट्स लोक, मुलं वगैरे नाही का मुली, नाही म्हटलं जायचं. तिथं खूप इश्यू होतात, भांडणं होतात, मुलं छेडछाड करतात की तुम्हाला तुला कसं जमणार की नाही का तू बाहेर अजून कधी पडलेली नाही आहे तर तुला कसं जमणार. तर नाही मग मॅडम म्हटले की नाही म्हणून असं काहीच नाही होणार. म्हटलं असं आत्ता जर आपण घरातच बसून राहिलं तर बाहेरचं कसं कळणार ना की बाहेर काय चाललं आहे, कसं झालं, आपण कसं त्यांना फेस टू फेस हे करणार. तर त्यामुळं मग गेलो. फर्स्ट टाईम 31 गेलो होतो. लेडी बाउन्सर म्हणून काम करणाऱ्या महिला या सर्वसामान्य घरातल्याच आहेत. कमी शिक्षणामुळे इतर कामात कमी पगार मिळत असल्याने महिलांनी लेडी बाउन्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य घरातील कमी शिकलेल्या महिलांना चांगला रोजगार आणि मानधन मिळावा म्हणून अमिता कदम या महिलेने स्वामिनी लेडी बाउन्सर नावाची एजन्सी सुरू केली आहे. बारमध्ये मद्य पिऊन राडा घालणाऱ्या महिलांना आता लेडी बाउन्सरकडून चांगलं सांभाळलं जाऊ शकेल असा विश्वास स्वामिनी बाउन्सरच्या संचालिका अमिता कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आत्ताच्या काळात लेडीज ह्या सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, तर ह्या क्षेत्रात पण जेंट्स बाउन्सर काम करतच होते, पण लेडीज पण तिथे पाहिजे होत्या. लेडीजचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, पबमध्ये वगैरे पण ड्रिंक वगैरे केलेलं असतं, तिथे जेंट्स बाउन्सर पण असतात. पण जेवढं लेडीज त्या लेडीजला कवर हे करू शकते, हेल्प करू शकते किंवा काय, तसं जेंट्स बाउन्सर करू शकत नाही. त्यांच्याबरोबर छेडछाणी होऊ शकते काही, त्यामुळं मला हे डोक्यात आलं. आणि माझ्या इथल्या लेडीज थोड्या गरीब पण आहे प्रशिक्षणाच्या बाबतीत, रोजगार कमी मिळत होता, वेगवेगळे कामं करत होते पण त्यातनं पुरेसा पैसा मिळत नव्हता किंवा जशी हवी अमाऊंट घरातलं सगळं भागण्यासाठी तसे पेमेंट पण मिळत नव्हता. मग मी म्हटलं की याच्यातून त्यांचा मानसन्मान वाढेल, एक बाहेर पडली त्यांची हिंमत वाढेल, सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकतात आणि याच्यातून रोजगार पण, म्हणजे मेन म्हणजे पैसे खूप जास्त झाले की ज्याने घरातलं सगळं ते भागवू शकतात. मुठा उजवा कालवा दुर्घटना प्रकरणातील बाधितांना आतापर्यंत सुमारे 50 लाख रुपयांचं वाटप झालंय. मात्र तांत्रिक कारणामुळे कोषागारामध्ये सुमारे 95 लाख रुपये अडकून पडले असल्याचं, सर्व बाधितांना अद्याप मदत मिळू शकली नसल्याचं निदर्शनास आलंय. या दुर्घटनेतील बाधितांसाठी 3 कोटी रुपये राज्य सरकारकडनं मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे 50 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने कोषागारामध्ये सुमारे 95 लाख रुपये अडकले आहेत. त्यामुळे या रकमेचं वाटप करण्यात आलं नसल्याचं जिल्हा प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. गड किल्ले अभ्यास समिती किवळेगाव आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या दिमाखात पार पडलाय. या कार्यक्रमाला महिलांनी तसेच आबालवृद्धांनी देखील आवर्जून हजेरी लावली आहे. दिवाळी म्हटलं की एकीकडे फटाक्यांची आताशबाजी असते तर दुसरीकडे चिमुकले किल्ले बनवताना पाहायला मिळतात. पण हल्ली शहरात किल्ले बनवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. राज्याचा इतिहास जोपासत विविध किल्ल्यांची माहिती घेऊन चिमुकले मोठ्या कष्टाने मातीचे किल्ले उभे करून शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करतात. पिंपरी चिंचवड शहरात किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात गड किल्ले जतन करणं, किल्ले बनवणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे पराक्रम आदींची माहिती बाल चिमूंना मिळाली आहे.
या स्पर्धेत एकूण पिंपरी चिंचवड शहर परिसरात 100 पेक्षा जास्त किल्ले मुलांनी बनवले आहेत. यात विशेष राजगड, शिवनेरी, मुरुड, जंजिरा, शिवदुर्ग, पन्हाळा, सिंहगड आणि विशालगड, अजिंक्यतारा या गड किल्ल्यांचा समावेश होता. या किल्ले स्पर्धेचं आयोजन अलंकार साळवी आणि बाळासाहेब तरस यांनी केलं होतं. जय शिवराय. गड किल्ले अभ्यास समिती आयोजित पिंपरी चिंचवड शहर यावर्षी सालाबादप्रमाणे किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये 52 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता आणि सर्व स्पर्धकांना शिवनेरी गडावरती घेऊन शिवनेरी किल्ल्याची सफर केली. यामध्ये वयोवृद्ध, बालक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विजय कोले साहेब व माननीय बाळासाहेब जयवंतर नगरसेवक पिंपरी चिंचवड शहर हे उपस्थित होते. आणि या कार्यक्रमास विजय कोले यांनी सर्व स्पर्धकांना किल्ल्याची माहिती दिली व पूर्ण किल्ला फिरून दाखवला. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगता या क्रीडा संकुल आणि जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचं स्वरूप भीषण असल्याने दुराचे लोट रस्त्यावरून पाहायला मिळालेत. धनकवडी परिसरातील हत्ती चौकात हा तलाव असून तिथेच या आगीत एक मोटार देखील भस्मसात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अगोदर तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. आगीचं प्रमाण मोठं असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी थोडा वेळ लागला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या आणि दक्षिण आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या एरवडा तुरुंगातील कैद्यांच्या संख्येने प्रथमच 5,500 टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त होते, मात्र यंदा प्रथमतःच कैद्यांच्या संख्येने 5.5 टप्पा ओलांडला आहे. परिणामी कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवरही ताण येतोय. एरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षात घेऊन सरकारने प्रथमच दुमजली बराकींचं बांधकाम सुरू केलं असून त्यासाठी 4.5 कोटींचा निधी सुद्धा मंजूर केला आहे. मराठीतील चित्रपटाच्या कथेला छेद देणारा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रेम कथा, कौटुंबिक कथा या व्यतिरिक्त आता माझ्या बायकोचा प्रियकर हा विनोदी चित्रपट येत्या 23 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकारांशी आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय.
माझ्या नवऱ्याची बायको आपण ही मालिका आता सध्या पाहतोय आणि सर्वत्र तिची चर्चासुद्धा सुरू आहे. पण या मालिकेनंतर माझ्या बायकोचा प्रियकर हा चित्रपटसुद्धा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकार आता आपल्यासोबत आहे, अनिकेत आहे. अनिकेत मुख्य भूमिकेत आहेस, काय सांगशील? हॉरर कॉमेडी आहे, हे पहिल्यांदाच हा जॉनरा मी करतो आहे. ह्याआधी कधी केला नव्हता. सोशल कॉमेडीज केल्या होत्या किंवा रोमॅन्टिक कॉमेडीज केल्या होत्या, हॉरर कॉमेडी केली नव्हती. त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स होता, एक वेगळं तंत्र अनुभवायला मिळालं. म्हणजे भूताचे जे VFX आहेत किंवा इफेक्ट्स आहेत ते एक तंत्र अनुभवायला मिळालं. भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर साधा सरळ मुलगा आहे, साचेबद्ध आयुष्य जगणारा आहे. आयुष्यात काही ॲडव्हेंचर नाही, थ्रिल नाही. त्याचं लग्न होतं आणि त्याची जी बायको असते ती त्याला त्याची तिची एक अट असते, तिच्या खूप फॅन्टसीज असतात, ती खूप ॲडव्हेंचरस आणि असं थ्रिल पाहिजे असतं तिला आयुष्यात. आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बाहेर पडतात घराच्या आणि एका वाड्यात जातात. तिथे प्रियदर्शन जाधव भूताच्या रूपात आम्हाला भेटतो आणि मग काय होतं त्यांच्या आयुष्यात, ती रात्र त्यांची लग्नाची पहिली रात्र कशी ते घालवतात असं साधारण. आपण पाहतो की दोघा तिसरा कोण आले की बाकी सगळं विसरा आपण असं म्हणतो, पण या चित्रपटात थोडंसं असं वेगळं नाही वाटत का? कारण तिसरा जॉईन झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात सगळी खलबत होतात. बरोबर हो ती. आणि ते जे कॅरेक्टर आहे ते जर भूत असेल तर अजून काय गमती होऊ शकतील, वेगळ्याच प्रकारच्या गमती होऊ शकतील. म्हणजे तो सामान्य माणूस असेल तर ती फिल्म रुटीन सामान्य होऊ शकते, एक लव्ह ट्रायंगल. पण एक भूताबरोबर लव्ह ट्रायंगल जरा वेगळा आहे. बरं, भूत नंतर येतं का, लग्नानंतर आयुष्यात येतं का? हां, लग्नानंतर जेव्हा आम्ही लग्नाची पहिली रात्र आमची एक वेगळ्या पद्धतीने घालवायचं ठरवतो तेव्हा आम्ही एका वाड्यात जातो जिथे अडकून पडलेला असतो ते भूत, त्या ती आत्मा, व्हॉटएव्हर आपण म्हणू त्याला, अतृप्त आत्मा. आणि त्याचीही एक अट असते, अतृप्त इच्छा असते आणि ती तो आम्हाला सांगतो आणि आम्ही म्हणजे कसं रिॲक्ट करायचं आम्हाला. लास्ट बायको म्हणता येईल का? नाही नाही नाही, अतिशय सोज्वळ अशी हिचं कॅरेक्टर आहे. नावच कोमल आहे त्याप्रमाणे फारच कोमल असं ते कॅरेक्टर आहे. पण थोडीशी अशी काय नॉटी नटखट आणि अशी अल्लड आणि ॲडव्हेंचर तिचं कॅरेक्टर ती जास्त सांगू शकेल माझ्या मते. बरं, काय सांगशील भूमिकेबद्दल? नमस्कार, मी भाग्यश्री मोटे कोमल नावाचं कॅरेक्टर करते आहे. कोमलला म्हणजे तिच्या फॅन्टसीज आहेत. लग्नानंतर तिला तिची पहिली रात्र कशी स्पेंड करायची आहे किंवा तिला काय हवं आहे की बाहेर जावं घराच्या आणि ती कुठे घालवायची वगैरे, ह्या सगळ्या ती अटी ठेवते नवऱ्यासमोर की तुला जर मला खुश करायचं असेल किंवा तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू मला बाहेर वगैरे घेऊन जा, हे सगळं ती त्याच्यासमोर मांडते. आणि तिच्या त्या हट्टापाई तो तिला बाहेर घेऊन, लग्नाच्या अगोदरच तू सगळं सांगितलेलं असतं का मला तुझ्याशी लग्न करायचं, पण माझ्या ह्या सगळ्या अटी आहेत आणि मगच मी तुझ्याशी लग्न करेन असं काय आहे? नाही नाही नाही, अगदीच नाही. तर मला हा पॉईंटही तुम्हाला सांगायचा आहे. आमची जी स्टोरी सुरुवात होती आहे ती आमच्या लग्नापासून सुरुवात होती, त्यामुळे माझ्या बायकोचा प्रियकर हे टायटल माझ्या नवऱ्याची बायको ही जी सिरियल आहे त्याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळं आहे. टायटल जरी कुठेतरी रिलेट करत असलं तरी स्टोरी कम्प्लीट वेगळी आहे, कारण आमची स्टोरी लग्नापासून सुरुवात होते आमच्या. पण त्या लग्नामध्ये नंतर आम्ही जेव्हा कुठे बाहेर एका लोकेशनला जातो, जाऊन पोहोचतो आणि त्याच्यात प्रियदर्शन, मला इथं तुला थांबवायचं वाटतं कारण माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये सुद्धा लग्नानंतरच त्यांची स्टोरी आहे. भूत नाहीये पण स्टोरी तशीच सुरू झाली. नाही नाही नाही, म्हणजे पण मला वाटतं त्यांची स्टोरी त्यांच्या प्रेमाच्या बाउंडेशनली वेगळी असणार, त्यांच्या प्रेमाच्या बाउंडेशनवर सुरू नाही झालेली आहे. जी आमची स्टोरी आमच्या प्रेमाच्या बाउंडेशनवर, कारण कुठेतरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो मला बाहेर घेऊन जातो, नाही तर तो बाहेर घरातच थांबला असता आणि ही स्टोरी पुढे मला वाटतं फॉरवर्ड झालीच नसती. तुझा म्हणजे भूतावर तुझं प्रेम जोडतं वगैरे असं काय नाही, मला वाटतं जडतं का ते पिक्चरमध्ये बघायला आवडेल तुम्हाला. बरं, प्रियदर्शन तू या थोडंसं म्हणजे भूत झालेला वगैरे दाखवलेलं आहे, पण तुमची त्या अगोदर स्टोरी आहे का थोडीशी अगदी काही? एरवी आयुष्यात जगताना मी थोडासा भूत आहे, ते मी गरजेच्या वेळेला भूत बाहेर काढतो त्याला मला पाहिजे तेव्हा. पण हो आहे ना स्टोरी, कारण त्याच्याशिवाय त्याचं आयुष्य एक चाललेलं आहे त्याच्या लेवलवर. आणि काही अशी एक घटना घडते की तो मरतो, आता मेल्यानंतर त्याच्या काही इच्छा अतृप्त राहतात असं म्हणतात. अतृप्त राहिली इच्छा तर आत्मा भटकत राहतो वगैरे असं आपल्याकडे एक मानलं जातं.
ते खरं आहे खोटं आपल्याला माहिती नाही, पण सिनेमासाठी ती लिबर्टी घेतलेली आहे. विनोदाची ह्याला झालर घातलेली आहे का की थोडंसं त्याच्यामध्ये असं सिरियसनेस की प्रेक्षकांनी का पावा फक्त विनोदी भूमिका किंवा विनोदी ऍक्टिंग आहे वगैरे असं म्हणून? विनोदी ऍक्टिंग एक तर असं काही नसतंच, ऍक्टिंग असते. ऍक्टिंग असते पण फक्त विनोद वगैरे त्याच्यात एंटरटेनमेंटचं फक्त पॅकेज आहे का फुल? फक्त विनोद किंवा फक्त एंटरटेनमेंट असं नाहीये, तर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बघायला आवडत. मला असं वाटतं काही अनेकदा असं होतं की तुम्ही एखाद्या सिनेमाला या, निखळ मनोरंजन करून घ्या, आणि तेवढीच ती त्या प्रेक्षकांची अपेक्षा असू शकते. विशेषतः मला असं सांगावं असं वाटतं की एवढा मोठा महाराष्ट्र आहे, कोल्हापूरसारखं सेंटर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, इतक्या ठिकाणी आपला सिनेमा रिलीज होतो. तर नॉर्मली पुणे आणि मुंबईच्या प्रेक्षकांना फोकस करून प्रश्न विचारले जातात किंवा असे तसे सिनेमेसुद्धा बनवले जातात. असं न करता आपण सगळ्यांसाठी सिनेमे बनवूयात, सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी सिनेमे बनवूयात. तर हा टोटल कमर्शियल सिनेमा आहे, मासचा सिनेमा आहे, या एन्जॉय करा, धमाल करा असा सिनेमा आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमांडेच पुण्यात. आता एक वेगळी बातमी आहे. आज जागतिक मधुमेह दिन आहे. बैठे खांब खाण्याच्या चुकीच्या सवयी असतील, ताणतणाव आणि लठ्ठपणामुळे टाईप 2 प्रकारचा सध्या मधुमेह आढळून येतोय. भारतीयांमध्ये कमी वयात म्हणजेच 18 ते 30 या वयोगटात हा आजार पाहायला मिळतोय. इंड्स हेल्थ प्लसने प्रकाशित केलेल्या डायबिटीज ॲबनॉर्मिलिटी रिपोर्टनुसार टीनएजर्सना अधिक प्रमाणात या आजाराची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 निरीक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 29% लोकांचे रक्तातील साखरेचं प्रमाण सामान्य पातळींपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना होणारा मधुमेह हा नॉन कम्युनिकेबल डिसीसेस म्हणजेच अलक्षणिक आजारमधील सर्वात चिंताजनक व्याधींपैकी एक आहे. बैठे काम असलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह होतो. भारतीयांमध्ये तो तुलनेने कमी वयोगटात म्हणजे अगदी 18 ते 30 या वयोगटात आढळून येतोय असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात मोठ्या उत्साहात बालदिवस साजरा. पब आणि बार मध्ये असलेली जेंट्स बाउन्सरची मक्तेदारी पुण्यातील लेडी बाउन्सरनी काढली मोडून. मुठा उजवा कालवा दुर्घटना प्रकरणातील बाधितांना अद्याप ही मदत नाही. आणि भव्य किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.